राज्यातील महत्त्वपूर्ण नेत्याची सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे, त्यामुळे अनेक नेत्याची मंदिरळी संभाजीनगर येथे जमली आहे. यामध्ये आता तिन्ही वेगवेगळ्या पक्षातील नेते एकाच हॉटेलमध्ये राहायला आले असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये आले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अनिल देशमुख काय म्हणाले, चला बघूया. हॉटेल एवढं मोठं आहे तर 300 रुपये हॉटेलमध्ये फक्त चंदोजी ठाकरे यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते भेटले, शिवसेनेचे आपले काँग्रेसचे नेते भेटले. ठीक आहे, लाल पवार साहेबांनी पवार साहेबांनी व्यापक दृष्टिकोनातून सेपरेट केलं की भारतामध्ये जे आमचा पक्ष मोठा आहे, आमच्या पक्षाचा प्रश्न जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्याचं म्हणणं आहे. अनेक वर्ष अनेक राज्यामध्ये छोटे मोठे त्याबद्दल ते बोलले. राष्ट्रवादी शिवसेनेबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही, ते असे बोलले तर त्याचा बोलण्याचा विपर्यास करण्यात येत आहे. चुकीचे चुकीत आहे. राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला माहित आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 खासदार निवडले. अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही असं स्पष्टपणे म्हणताय का की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेसमध्ये कधीच विलीनीकरणाची शक्यता पवार साहेबांनी भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जे छोटे मोठे गट आहेत माझा लेपलच खराब झाला सामील होतील असं त्यांचं वक्तव्य होतं. राष्ट्रवादी बद्दल बोलायचं असेल तर स्पष्ट बोलले असते. आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते महाराष्ट्रामध्ये अशा या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा